किरकोळ वादाच्या रागात ड्रायव्हरवर चाकू हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना सांगली येथील वकारबाग ट्रक अड्डा पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी जखमी नितीन लक्ष्मण शिंदे वय 52 राहणार काचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चाकू हल्ला करणारा भगवान कोळी राहणार गोजरे जिल्हा जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे ड्रायव्हर आहेत. त्याचे आणि ते संशयित आरोपींचे शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून रात्री 9:15 वाजता वकारबाग ट्रक अड्डा पार्किंगमध्ये संशयित आरोपीनं फिर्यादीत शिवीगाळ करीत 2-3 कानाखाली मारल्या आणि चाकूसारख्या हत्यारानं फिर्यादीच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले आहे. सध्या फिर्यादी यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याकारणाने पोलिसांनी पंचनामा केला नाही. मात्र घटनास्थळी 2 साक्षीदार तपासून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून भगवान कोळी याच्यावर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.